तर छत्रपती संभाजीनगरमध्ये होणारी मंत्रिमंडळाची बैठक त्यानिमित्तानं आज तिथे शाळांना सुट्टी देण्यात आली आहे शहरातील प्रमुख पाच रस्ते बंद असल्यानं शाळांना सुट्टी दिली गेली आहे मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्तानं वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेला आहे त्यामुळे आज छत्रपती संभाजीनगर शहरातल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे कृष्णा केंडे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील कृष्णा मंत्रिमंडळ बैठकीच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये नेमके काय काय बदल केले गेलेत काय काय निर्णय आजच्या दिवसासाठी घेतले गेलेत पत्रक ही महत्त्वाची पत्रकार परिषद असणार आहे आणि महत्त्वाची पत्रकार परिषद मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर होईल आज खरंतर खूप अपेक्षा आहेत कारण की मराठवाड्यामध्ये गेल्या दोन वर्षापासून शेतकऱ्यांना सातत्यानं निसर्गाच्या लहरीपणाचा त्रास होतोय किंवा त्याला त्याचा फटका बसताना आपल्याला पाहायला बस मिळतो आहे शहरातले पाच मुख्य रस्ते बंद करण्यात आले आहेत त्यामुळे या शहरातील ज्या खाजगी शाळा आहेत त्यांनी आज सुट्टी देण्यात आलेली आहेत मोर्चे काढण्यात येणार आहेत पंधरा मोर्चे जे क्रांती चौकातून निघतील आणि भडकल गेट येथे त्याचा समारोप होईल आणि तिथून पाच व्यक्ती हे त्यांचं निवेदन घेऊन पुढे येण्याची व्यवस्था पोलिसांनी केलेली आहे एक तासाभरात या बैठकीला सुरुवात होईल आणि खास करून सांगायचं झालं तर काल ए बी पी माझाशी बोलताना संजय राऊतांनी सांगितलं होतं की मी पत्रकार परिषदेमध्ये सहभागी होणार आणि आता त्यातली स्पष्टता अशी मिळते की पोलीस आयुक्तांना जी बातमी दिली आहे माहिती दिली आहे त्यानुसार त्यांनी त्यांचा पास देखील पत्रकार परिषदेचा बनवला आहे त्यामुळे ते पत्रकार परिषदेमध्ये सहभागी होण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र पोलीस त्यांना तिथपर्यंत जाऊ देतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे खास करून सिंचन जे मराठवाड्यासाठी मुख्य भाग आहे शेती सुधारण्यासाठी त्याचबरोबर कृषी विभाग आहे इतर विभाग असतील मराठवाड्याचा अनुशेष असेल गेल्या वर्षानुवर्ष जो मागे आहे तो भरून काढण्यासाठीचा प्रयत्न केला जाईल आज नेमक्या किती घोषणा होतात त्या किती पूर्णस्वात जातात यासाठी या, या घोषणा महत्त्वाच्या देखील असेल आणि यासाठी ही मंत्रिमंडळाची बैठक देखील महत्वाची असेल कारण की येणारी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आणि त्यामधून हे पॅकेजेस दिले जातील ते डोळ्यासमोर ठेवून आणि त्यामुळे तासा या तासाभरात या बैठकीला सुरुवात होईल मराठवाड्याच्या नशिबी या बैठकीतून काय मिळतंय कशा पद्धतीच्या विकासाच्या घोषणा होतात याचं उत्तर मात्र आपल्याला पत्रकार परिषदेत मिळेल प्रज्ञा कृष्णा या सगळ्या बैठकीवरती मंत्रिमंडळाच्या बैठकीवरती विरोधकांकडून सुद्धा सातत्यानं टीका केली जाते आणि जो महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलात की संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेचा पास घेतलेला आहे त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीनंतर होणारी पत्रकार परिषद सुद्धा तेवढीच महत्वाची ठरू शकते कृष्णा धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी आणि वेळोवेळी ताजी माहिती जाणून घेत राहू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट